शिवलिंग यालाच महादेवाची पिंड असंही म्हणतात। अनेक लोक आपल्या देवघरात आणि तुळशी वृंदावनात या शिवलिंगाची पूजा करताना दिसून येतात। शिवलिंगाची पूजा घरात करणं शुभ असतं की अशुभ असतं, यामुळे महादेवांचा प्रकोप तर ओढवत नाही ना। आणि या शिवलिंगाबाबतचे हिंदू धर्मशास्त्रात नक्की कोणते नियम सांगितलेले आहेत याबाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की ज्या व्यक्तींच्या जीवनात मोठमोठी संकटे आहेत, मोठमोठे आजार आहेत, घरात अशांती आहे, अशा लोकांनी शिवलिंगाची दररोज विधिवत पूजा अवश्य करावी। मोठमोठे आजार दूर होतात, घरात सुखशांती निर्माण होते, भाग्य प्रबळ बनतं। मात्र शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी मात्र घ्यावी लागते, अन्यथा याच्या विपरीत अत्यंत मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। खरतर शिवलिंग हे शिवाचंच एक रूप आहे। शिवपुराणात असं म्हटलेलं आहे की शिवलिंग अत्यंत संवेदनशील असतं आणि म्हणूनच याच्या थोड्याशाही पूजेने आपल्याला मोठी शुभफळे प्राप्त होतात। मात्र शिवलिंग घरात ठेवताना काही गोष्टींची काळजी आपण अवश्य घ्या। जर या गोष्टींकडे आपण लक्ष पुरवलं तर शिवकृपा नक्की बरसते आणि सुखसमृद्धी आपल्या जीवनात नक्की निर्माण करता येते। मित्रांनो, जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा दररोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी आपण शिवलिंगाची मनोभावे पूजा करा। जर तुमच्या घरात शिवलिंग आहे, महादेवांची पिंड आहे, तर किमान सोमवारच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करणं फार महत्त्वाचं असतं। आणि जर तुम्हाला अशा प्रकारे पूजा करणं शक्य होत नसेल तर आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरात अन्यत्र कुठेही शिवलिंगाची स्थापना करू नका। मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंग खरेदी करून तुमच्या घरात आणाल त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये। उलट पक्षी केवळ हे शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन करून आपण त्याची विधिविधानपूर्वक पूजा मात्र करावी। शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केवळ मंदिरात केली जाते, घरामध्ये केली जात नाही। आपण घरात शिवलिंगाचा अभिषेक करू शकता। घरात ठेवण्यासाठी नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडतात ज्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतात, असं शिवलिंग अत्युत्तम मानलं जातं। हे अत्यंत शुभकारी सुद्धा असतं। घरामध्ये शिवलिंग ठेवताना ते नेहमी अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचं नसावं। शिवलिंगाचा आकार हा नेहमी आपल्या अंगठ्याच्या लांबीपेक्षा जास्त नसावा। असं म्हणतात की जी मोठमोठी शिवलिंग असतात त्यांची स्थापना जर आपण आपल्या घरात केली तर त्याचे खूप सारे नियम त्यांचं पालन करावं लागतं, आणि जर हे पालन झालं नाही तर आपल्या घरावर मोठमोठी संकटे येतात, घरामध्ये अशांती पसरते, अशुभ फळे मिळू लागतात। शिवपुराणानुसार शिवलिंगाची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करणं आवश्यक असतं। नियमित रूपात या शिवलिंगाची पूजा करणं जर शक्य नसेल तर अशा लोकांनी शिवलिंग आपल्या घरात ठेवू नये। किमान पक्षी सोमवारी तरी आपण शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा ही अवश्य करावी। शिवपुराणानुसार घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्याने सुद्धा घरात अनेक प्रकारच्या आपदा आणि संकटे निर्माण होतात। शिवलिंग हे नेहमी खुल्या स्थानी असावं, त्याला कधीही बंद पेटीमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त जागेमध्ये ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे। वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगातून सातत्याने ऊर्जेचा संचार होत असतो आणि म्हणूनच या शिवलिंगावरती जलधारा म्हणजेच पाण्याची संततधार पडत राहील याची आपण कटाक्षाने काळजी घ्या। जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर या शिवलिंगावरती सातत्याने जलधारा म्हणजेच पाण्याचे थेंब पडत राहायला हवे, जेणेकरून ही ऊर्जा शांत राहील। मित्रांनो, ज्यांना ही गोष्ट करणं शक्य होत नाही अशा लोकांनी शिवलिंगाची स्थापना आपल्या घरात न केलेलीच बरी, कारण अशा प्रकारे ज्या शिवलिंगावरती पाण्याची धार पडत नाही त्या घरात त्या वास्तूत कायमस्वरूपी अशांतीचा वास निर्माण होत राहतो। जर तुमच्या घरात धातूचं शिवलिंग असेल तर धातूचं शिवलिंग घरात ठेवताना ते नेहमी सोन्याचं, चांदीचं किंवा तांबे या धातूंपासून बनलेलं असेल याची काळजी घ्या। आणि या शिवलिंगासोबत त्याच धातूचा एक नागसुद्धा त्याला त्याच्याजवळ त्या शिवलिंगाजवळ असायला हवा असंही हिंदू धर्मशास्त्र मानतं। अनेकजण शिवलिंगाला केतकीची फुलं अर्पण करतात किंवा तुलसी पत्र म्हणजे तुळशीची पानं अर्पण करताना दिसतात। मित्रांनो, भगवान शंकरांना काही वस्तू अत्यंत अप्रिय आहेत,
या वस्तू त्यांना आवडत नाहीत आणि या वस्तू जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा शुभ फळे मिळण्याऐवजी आपल्या जीवनात नाना तऱ्हेची संकट आणि आपदा निर्माण झालेल्या दिसून येतात। म्हणून केतकीची फुलं किंवा तुळशीची पानं, तुलसीपत्र, तसेच सिंदूर, हल्दी या वस्तू आपण शिवलिंगास चुकूनही अर्पण करू नयेत, शिवलिंगावरती चढवू नयेत। असं म्हणतात की तुमच्या घरात जर तुम्हाला शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर सर्वोत्तम गोष्ट आपण शिवलिंगाला कधीही एकटं ठेवू नये। शिवलिंगासोबत आपण भगवान शिवशंकरांचं जे कुटुंब आहे या कुटुंबाचा फोटो अवश्य ठेवावा। माता पार्वती असतील, बाल गणेश असतील किंवा कार्तिकेय असतील यांचे फोटो जर आपण त्या ठिकाणी ठेवले तर अत्यंत शुभ फळे आपणास त्याची प्राप्त होऊ लागतात। एक खूप मोठी चूक अनेक लोक करताना दिसून येतात, ती म्हणजे तुळशी वृंदावनामध्ये महादेवाची पिंड ठेवली जाते, शिवलिंग ठेवलं जातं। ही एक अत्यंत चुकीची प्रथा पद्धत आपल्याकडे निर्माण झालेली आहे। मित्रांनो, खरं तर तुळशीजवळ जो काळ्या रंगाचा दगड ठेवायला हवा हिंदू धर्मशास्त्रानुसार तो म्हणजे शालिकराम। शालिकराम हे भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं एक रूप आहे आणि तुळशीला विष्णू प्रिय असं संबोधलं जातं, म्हणजेच तुळस ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीजवळ आपण ह्या शालिकराम नावाच्या देवतेची स्थापना करावी, न की या महादेवाच्या पिंडीची। मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की महादेवांना तुलसीपत्र, तुलसीदल म्हणजेच तुळशीची पानं अत्यंत अप्रिय आहेत। महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाला जे काही परिवार आहे या परिवाराचं आणि तुळशीचं सख्य नाही आहे आणि म्हणून जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या तुळशी वृंदावनात महादेवाची पिंड ठेवलेली असेल तर विनंती आहे तात्काळ ही पिंड त्या ठिकाणाहून आपण दुसरीकडे ठेवावी आणि दुसरीकडे तुम्ही कुठेही ठेवा त्यावरती पाण्याची संततधार राहील याचीही काळजी घ्या। मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये धातूचं असेल किंवा कोणते असेल जर शिवलिंग आहे, नर्मदेश्वर शिवलिंग आहे, तर त्यासंबंधी संपूर्ण माहिती पुरवणारे व्हिडिओज आम्ही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवर यापूर्वीच पुरवलेले आहेत। विनंती आहे की आपण या व्हिडिओद्वारे शिवलिंगाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी, शिवलिंगाची पूजा कशी करतात, त्याच्या पूजेमध्ये कोणते नियम आहेत हे नियम आपण जाणून घ्यावेत आणि शिवशंकरांची भक्ती करावी, आराधना करावी। शिवशंभो अत्यंत भोळे आहेत, दयाळू आहेत, भोले बाबा आहेत। आपल्या अगदी साध्या सुध्या पूजेने सुद्धा शिवशंभो प्रसन्न होतात, अगदी मनोवांछित वरदान ते नक्की देतात। तुम्ही जे काही मागाल, तुमची जी काही इच्छा आहे, या इच्छेची पूर्ती भोलेनाथांच्या कृपेने नक्की होते। मात्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या गोष्टींचं पालन आपण अवश्य करा। आपल्या या व्हिडिओसंबंधी अजूनही काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये आपण अवश्य विचारा। आपल्या प्रत्येक कॉमेंट आम्ही वाचत असतो आणि त्यावरती आधारित नवीन व्हिडिओ आपल्यासाठी तयार केला जातो। येणाऱ्या महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।